माणगाव तालुक्यात वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून या चोरीच्या वाहनांची विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याबाबतचा तपास गांभीर्याने घेत माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांच्या पथकाने 12 रिक्षांच्या चोरी आणि विक्रीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तपासादरम्यान नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाणा हद्दीतील 5 रिक्षा चोरीचे गुन्हे उघड झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील ग्रामीण पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. माणगावला सुरुवातीला रिक्षा फसवणुकीच्या दृष्टीने गुन्हा दाखल झाला. यामध्ये सुरुवातीला माणगावचा एक आरोपी अटक केला, त्यानंतर त्याच्याकडे सखोल तपास करता मुंबईचं कनेक्शन उघडकीला आलं. यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि एकूण 12 रिक्षा जप्त केलेल्या आहेत. या 12 रिक्षाचा परत सखोल तपास करता यामध्ये रबाळे पोलीस स्टेशनचे 5 गुन्हे उघडकीला आलेले आहेत. यामध्ये आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक दुधे साहेब, माननीय अपर पोलीस अधीक्षक झेंडे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील साहेब यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे.